नमस्कार मी वैशाली स्वागत आहे तुमचे टी टाइम विथ वैशालीमध्ये आज वसुबारस कधी आणि कशा प्रकारे साजरी करावी पूजा किती वाजता करायची आहे नैवेद्याला आपण कोणता पदार्थ ठेवायचा आहे आणि कोणता पदार्थ अजिबात ठेवायचा नाही आणि मूर्ती असेल आणि मूर्ती नसेल तरीसुद्धा पूजा कशाप्रकारे के करायची आहे याबद्दल सांगणार आहे म्हणून मैत्रिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा तर असे म्हणतात की अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा सण म्हणजे दिवाळी संपूर्ण भारतामध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या प्रकारे दिवाळी साजरी केली जाते पण आपल्या महाराष्ट्रामध्ये दिवाळी सुरू होते ते वसुबारस या दिवसांपासून गाई गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे अश्विन कृष्ण द्वादशी म्हणजे वसुबारस आता तुमच्याकडे मूर्ती नसेल तर मी तुम्हाला सांगते की अशा प्रकारे एक छोटंसं असं प्लास्टिकचं मिळतं त्याच्या ते, ते तुम्हाला अजिबात अजिबात त्रास होणार नाही मार्केटमध्ये मिळेल त्याला तुम्ही आणून रांगोळी काढा रांगोळीने हे काढा किंवा पिठानेसुद्धा तुम्ही काढू शकता देवापुढे आणि त्याचीसुद्धा पूजा करू शकता त्याच्यावर हळदी कुंकू वाहून देवापुढे तुम्ही पाटावर करा किंवा मी इथे तुम्हाला पुढे हे पूर्ण चित्र दाखवणार आहे अशा प्रकारे तुम्ही पाटावर किंवा चौरंगावर किंवा वहीवरच्या एका पानावर सुद्धा तुम्ही हे चित्र काढूनसुद्धा वसुबारसची पूजा नक्की करायची आहे आता मूर्ती असेल तर त्याची तू कशी पूजा करायची मी तुम्हाला सांगणार आहे पण मूर्ती जर नसेल तर तुम्ही पूजा कशी करायची आहे आणि मूर्ती असेल तरी पूजा कशी करायची याबद्दलचा माझा आजचा व्हिडिओ आहे तर मैत्रिणीनो चला मग आपण वसुबारसबद्दल माहिती करून घेऊया तर दिवाळी सणांची सुरुवात कधी होते तर दिवाळी सण हा पहिला दिवस हा आपला वसुबारसचा असतो तर मी तुम्हाला आता सांगते की हे का साजरी करायचे असते हिंदू धर्मामध्ये गायीला विशेष महत्त्वाचे स्थान दिले गेलेले म्हणून या दिवशी आपण गायीची त्याच्या पाडसासह संध्याकाळी पूजा करायची असते गाईमध्ये तेहतीस कोटी देव असतात गायीचे दूध आणि गाईच्या दुधापासून जे आपण दही ताक तूप हे जे बनवतो त्याच्यासोबतच गाईचे गोमूत्र आणि शेण हे सुद्धा आपल्या मानवजातीला अमृत तुल्य आहे म्हणजे हे सर्व पदार्थ आपल्याला अमृत समान देवांकडून मिळालेले आहेत म्हणून दिवाळीचा सणाचा पहिला दिवस गाई आणि वासराची पूजा केल्याने सुरुवात केली जाते आता तुम्हाला मी हे सांगते की वसुबारस मागील एक कथा अशी आहे की समुद्र मंथनातून पाच कामधेनू गायी उत्पन्न झाल्या त्यातून नंदा नावाच्या गायीला उद्देशूनसुद्धा हा सण साजरी केला जातो तर आपण ही पूजा कधी करायची आहे तर या ज्या दिवसापासून आपली दिवाळीची सुरुवात झाली तो दिवस आहे वसुबारस गावाकडेला गायगुराचे बारससुद्धा म्हटले जाते म्हणून तुम्ही या दिवस दिवाळीचा पहिला दिवस म्हणून तुम्हाला अंगणामध्ये रांगोळी काढायची आहे आणि दोन काहविना या दिवशी तुम्हाला दिवे लावायचे आहेत आणि संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला दिवे लागण्याची वेळ जी म्हणतो आपण संध्याकाळच्या वेळेला त्यावेळेस गायीच्या पायावर पाणी घालायचे आहे गायीला हळदी कुंकू लावायचे आहे फुले व्हायची आहे किंवा फुलाची माळसुद्धा तुम्ही घालू शकता आणि अक्षता व्हायची आहेत आणि अशाच प्रकारे तुम्हाला गाईच्या वासराची सुद्धा पूजा करायची आहे निरांजन ओवाळायची आहे आणि पुरणपोळीचं नैवेद्य दाखवायचा आणि तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्ही मूर्तीला पाण्याने दुधाने अभिषेक घालू शकता किंवा त्या मूर्तीच्या पायावरती पाणी घालून एका पाटावर मांडून हळदी कुंकू फुले व्हा अक्षता व्हा आणि गोडधवारचा नैवेद्य दाखवायचा पण नैवेद्य दाखवताना तुम्हाला दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ आणि तळलेले पदार्थ अजिबात नैवेद्याला ठेवायचे नाही दुधापासून बनवलेले म्हणजे जसं आपण पेढे दुधाची खीर बासुंदी किंवा दूध दुधापासून इतर काही पदार्थ आपण नैवेद्याला यावेळेस ठेवायचा नाही तुम्ही इतर कोणताही गोड पदार्थ नैवेद्य म्हणून ठेवू शकता असे म्हणतात की वसुबारसच्या दिवशी आपण गायीचे दर्शन केले पाहिजेत गाय गाईला स्पर्श केला पाहिजे पण आजच्या काळात जेव्हा आपण सिटीजमध्ये राहतो मोठ्या शहरांमध्ये राहतो तिथं अगदी कामधेनू गाई आपल्याला पाहायलासुद्धा भेटू शकत नाही म्हणून या दिवशी आपण वसुबारसचा सण कसा साजरा करायचा आहे आपल्याकडं मूर्ती तुम्ही आणायची असेल तर तुम्ही नक्की आणा वसुबारसच्या दिवशी नसेल तर तुम्हाला मी सांगितलं आहे पाटावर तुम्ही असे सुद्धा काढा किंवा अशा प्रकारे तुम्ही मूर्ती काढून तुमच्याकडे फोटो असेल कागदावर त्या ते दिवशी त्याला काढूनसुद्धा तुम्ही देवा देवघरापुढे तुम्हाला पाटावरती त्याला ठेवायचं आहे किंवा चिकटवून तुम्ही हळदी कुंकू अक्षता फुले व्हायचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि पूजा करायची आहे वसुबारस हे खूप महत्त्वाचा सण आहे त्याच्यामुळे तुम्ही हा सण साजरी करायला विसरू नका अशा प्रकारे तुम्ही जर वसुबारस साजरी केली तुमच्या मनालाही आनंद मिळेल आणि दिवाळी सणाची सुरुवातही खूप सुरेख होईल तर मैत्रिणीनं व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पाहत राहा टी टाइम विथ वैशाली